मांगले भाटशिरगाव व देववाडी तालुका शिराळा येथील 72 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार मानसिंग नाईक व सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी तालुक्याच्या सभापती मनीषाताई गुरव, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, सुरेश पाटील, जयवंत पाटील, दत्तात्रय पाटील, डॉक्टर सतीश पाटील, सरपंच मीनाताई बेंद्रे, माजी सरपंच राहुल पवार, उदय पाटील व राजू दशवंत, उपसरपंच धनाजी नरुटे, सदाशिव शिंदे, माजी उपसरपंच आबासू गावडे, अशोक शेवडे व संदीप तडाखे, पंडित निकम, अक्षय व अमर पाटील, रणजित सरापले, डॉक्टर घडाळे उपस्थित होते. भाटशिरगाव येथे लिंबार पाणंद रस्त्यावर 2 साकव बांधणे या आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या 30 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच वैशाली आलुगडे, उपसरपंच शिवाजी पाटील, पुष्पा आलुगडे, संपत देशमुख, सहदेव पाटील, गणेश व मधुकर आलुगडे, समाधान व संपत देसाई आदी उपस्थित होते. देववाडी येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या लवणतांडा समाज मंदिर कामाचं भूमिपूजन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच सचिन नांगरे, आनंदराव चव्हाण, विश्वास शेंडगे, प्रभाकर व विलास खोत, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, रघुनाथ खोत उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.